नमस्कार, मी जितेंद्र राठोड थिंक जित्या यूट्यूब चॅनलवरून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. होमवर्कच्या बाबतीत आपले काही व्हिडिओज चालू आहेत, त्यामध्ये आता समोरचा एक असा पॉईंट आहे की वर्क एव्हरी डे, म्हणजे रोज अभ्यास करायचा आहे. रोज जे शाळेमध्ये जे दिलेले काम आहे ते रोजच्या रोज जर केलं तर तुमच्यामध्ये प्रगती होण्याचे जे लक्षण आहेत ते जास्त दिसतील. आता जर तुम्हाला हे समजलं की रोजचं काम रोज का करायला पाहिजे आणि ते करण्यामागचं उद्देश काय असेल ते लक्षात घ्या, की जो टास्क दिलेला असो आपल्याला, जे होमवर्क दिलेलं असते, ती गोष्ट जर आपल्याला क्लिअर करता आली आणि त्याच दिवशी आपण ते समजून घेऊन लक्षात आणलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला जो येणारा समोरचा जो अभ्यास आहे तो चांगल्या तऱ्हेनं समजायला लागेल आणि त्यामध्ये तुमची आयडियाज क्लिअर होणं सुरू होऊन जातील. तुम्हाला जो अभ्यासक्रम पुढचा आहे, दरवर्षीचा एक प्लॅन असतो, त्याच पद्धतीनं दर महिन्याचा आणि दर दिवसाचा प्लॅन असतो. त्या प्लॅनमध्ये आपण काय करायला पाहिजे की रोजचा अभ्यास रोज जर करणं खूप गरजेचं आहे. अभ्यासामध्ये सातत्य असण्यासाठी ही एक गोष्ट दिलेली आहे. होमवर्क त्याच्यामागचा हा एक मुद्दा खूप बेस्ट दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सेट दिलेले असतात, काही गणितं सोडवायला दिलेले असतात, काही सब्जेक्टच्या बाबतीत समजे थोडक्यात त्याची काही त्याच्यावर ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, काही समजून घ्यायचं असते, काही त्याच्यातून करायचं असतं, तर ते सर्व करणं गरजेचं आहे तुमच्या पुढच्या अभ्यासक्रम चांगलं येण्यासाठी. तुम्हाला जर चांगला रिझल्ट पाहिजे असेल, हे फर्स्ट स्टँडर्डपासून ही सुरुवात होते. स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक वर्ग त्याच पद्धतीने अभ्यास करत जातो, हे चांगल्या तऱ्हेनं लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच वर्क एव्हरी डे, रोजचं काम रोज करायलाच पाहिजे. जसं आपण प्रत्येक छोट्या गोष्टी करत जातो त्याच पद्धतीनं ते ह्याही ही गोष्ट आहे. जर आपल्या दिवसभरामधले आपण बरेचसे कामं, छोटछोटे कामं जर बंद केले तर आपल्या दिवसाभरामध्ये खूप साऱ्या अडचणी येणं सुरू होऊन जातात. त्याच पद्धतीनं आहे की अभ्यासाची ही एक लिंक आहे की जे जे काम दिलेलं आहे त्या विषयाबाबतीत ते समजून घेण्यासाठी, ते लक्षात येण्यासाठी आपल्याला त्या जे दिलेले टास्क आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि माइलस्टोन ठरवायचा आहे. माइलस्टोनचा अर्थ असा आहे की नेमका आज किती अभ्यास करायचा आहे, या विषयाचा काय करायचं आहे ते ठरवून त्याच दिवसाचं ते त्याच दिवशी करून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे आता म्हणजे रोजचं एका दिवसाचं एक असेल तर असं 7 दिवसाचं आहे, 30 दिवसाचं आहे, म्हणजे तुम्हाला परफेक्टली म्हणजे या दिवशी हे ही गोष्ट एवढीच करायची आहे, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करायचं आहे त्या दिवशी. म्हणजेच हे वर्क एव्हरी डे आणि माइलस्टोन ह्या दोन्ही गोष्टी समांतर चालतात, म्हणजे तुमचा अभ्यासामध्ये लिंक लागायला सुरुवात होऊन जाईल आणि अभ्यास चांगला होणं सुरू होऊन जाईल. अभ्यासाची गोष्टच अशी आहे की जी करणं रेग्युलरमध्ये जे करतील, जे सातत्य करतील त्याच्यामध्ये त्यांना प्रोग्रेस त्यांचा जास्त होतो, त्यांच्या चुका कमी होणं सुरू होतात आणि ते जास्तीत जास्त चांगल्या रस्त्याकडे जायला सुरुवात होतात. तर ही गोष्ट लक्षात आली असेल विद्यार्थी मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे कॉमेंट्स करायची आहे आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद.